पाकिस्तानच्या पंजाब भागात 7 वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली. हत्या आधी या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याचं कळतं. या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले. संतप्त नागरिकांनी हाती हत्यारं घेत घोषणाबाजी केली. नागरिकांनी पोलिसांना रोखताना गोळीबार केला. गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झाला. उत्तर कोरियाच्या मुद्द्यावरती योग्य वेळ आल्यावरच बोलेल असं जाहीरपणे ट्रम्प यांनी सांगितलं. उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर अनेक देशांमध्ये नाराजीचे सूर आहेत. आता हे जे नजारे आपण बघतोय हे स्वित्झर्लंड मधले. स्वित्झर्लंड मध्ये बर्फवृष्टी अजूनही सुरूच आहे. ॲम्ब्युलन्स मॉनिटरिंग सिस्टीमच्या माध्यमातून जनतेची मदत करण्यात येते. अनेक भागातली वीज गायब झाली, त्यामुळे 13,000 आसपास प्रवासी स्वित्झर्लंडमध्ये अडकून पडले. तर रशियामध्ये मद्यपानाकरता एका व्यक्तीनं चक्क टँक चोरला आणि गाडी घेऊन थेट एका दुकानात शिरला. यावेळी तो नशेत असल्याचं उघडकीस आलं. ऑस्ट्रेलियामध्ये एक पांढरी मगर दिसून आलेली आहे. आजारपणामुळे मगरीचा रंग पांढरा झाल्याची माहिती, मात्र सध्या या मगरीला पाहण्याकरता मोठी गर्दी जमते. सिरियाच्या दमाश्कश भागात पुन्हा एक बॉम्ब हल्ला झाला. या बॉम्ब हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागले. त्या हल्ल्यामुळे गेल्या 12 दिवसात 160 जणांचा मृत्यू ओढावलाय. ढिगाऱ्याखालून अनेक लहान मुलांना वाचवण्यात आलंय. तर इकडे कॅलिफोर्नियात जमीन सरकल्यानं अनेक घरांचं नुकसान झालंय. ओपेरा विन्फ्रीमधल्या 50 मिलियन घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला. कॅरेबियन द्वीपमध्ये 7.8 रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. यामध्ये कोणत्याही धक्क्यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे. फ्रान्सच्या कोर्टानं दिलेल्या एका आदेशानं बॉलिवूडची मल्लिका शेरावत आणि तिच्या बॉयफ्रेंडला रस्त्यावर यावं लागलं. मल्लिका शेरावत आणि तिच्या बॉयफ्रेंडनं घराचं भाडं थकवलं. कोर्टानं त्यांना तात्काळ घर सोडण्याचा निर्णय दिला, त्यामुळे आता दोघंही पॅरिसमध्ये रस्त्यावर आले. मल्लिकानं घरमालकाचा तब्बल $94,000 थकवल्याचा आरोप कोर्टात सिद्ध झाला. मल्लिका शेरावतनं मात्र असा कुठलाही भाडे करार केला नसल्याचं म्हटलं. आधार क्रमांकामुळे खासगी माहिती सार्वजनिक होण्याची भीती लक्षात घेऊन युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियानं एक नवी प्रणाली सुरू केली. यापुढे प्रत्येक आधार नंबर धारकाला एक नवा तात्पुरता व्हर्च्युअल आय डी तयार करता येणार आहे. हा व्हर्च्युअल आय डी आधार नंबर काढतेवेळी सरकारला दिलेली खासगी माहिती सार्वजनिक न करता एखाद्या व्यक्तीची ओळख पटवू शकणार आहे. UIDAI वेबसाईटवरती ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्हर्च्युअल आय डी हा 16 आकडी नंबर आहे. हा आधार क्रमांकधारक किती वेळा हा व्हर्च्युअल आय डी तयार करू शकेल. मुंबईमधल्या कमलामी लागली तांडव प्रकरणी वन अबव पबच्या 3 मालकांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जिगर सिंघवी, कृपेश सिंघवी आणि अभिजित मानकर अशी या मालकांची नावं आहेत. भोईवाडा न्यायालयानं या तिघांना 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कमलामी अग्निकांड घडलेल्या दिवसापासून म्हणजेच 29 डिसेंबरपासून ते फरार होते. या अग्निकांडामध्ये 14 जणांना जीव गमवावा लागला होता. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री मुंबईमधल्या वर्सोवा इथे निषेध मोर्चा नेत हॉटेलची तोडफोड केली. हॉटेलमध्ये सर्रास हुक्का पार्लर सुरू असल्याचा आरोप करत स्वाभिमान पक्षाचे 30 ते 40 कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि त्यांनी घोषणाबाजी करत हॉटेलची तोडफोड केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. विशेष म्हणजे मुंबईत पूर्णपणे हुक्काबंदी असतानाही शहरात सर्रास हुक्का पार्लर चालवलं जात आहे. या विरोधात हुक्क्याला मार बुक्का असं आंदोलनच नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षानं सुरू केलं. त्याकरता सोशल मीडियावरही जोरदार कॅम्पेन सुरू करण्यात आलं. माजी खासदार नाना पटोले हे अखेर स्वगृही परतले. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केलाय. राहुल गांधी यांनी त्यांचं काँग्रेसमध्ये स्वागत केलं. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर टीका करत नाना पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला. आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं मुंबईत भूमिपूजन करण्यात आलं. केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडलं.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या या नव्या टर्मिनल्सच्या पूजनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. या टर्मिनल्समुळे देशातील 80% क्रूज प्रवासी वाहतूक मुंबईतून होणार आहे. वर्षाला 7 लाख प्रवासी वाहतूक नवीन क्रूज टर्मिनल्समधून अपेक्षित आहे. त्यामुळे देशाच्या महसुलात वाढ होईलच, मात्र त्याचबरोबर मुंबईत होणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ होणार आहे. नवीन क्रूज टर्मिनल्सचा प्रकल्प येत्या 2 वर्षात पूर्ण होणं अपेक्षित आहे. दरम्यान यावेळी बोलताना नितीन गडकरींनी नौदलाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. तर मुंबईतून एप्रिल महिन्यामध्ये रो रो सेवा सुरू होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मनसेतून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या मुंबई महानगरपालिकेतल्या 6 नगरसेवकांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी झाली. त्यात त्या 6 नगरसेवकांच्या पक्षांतराविरोधात मनसेनं कोकण विभागीय आयुक्तांकडे आक्षेप याचिका नोंदवली होती. या 6 नगरसेवकांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र गटाला मान्यता देऊ नये, तसंच ते सर्व नगरसेवक मनसेच्या चिन्हावर निवडून आले असल्यानं त्यांची कृती पक्षविरोधी ठरवत त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी मनसेनं याचिकेद्वारे केली. त्यातल्या गटाच्या मान्यतेच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांच्या वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झालेत, मात्र त्या नगरसेवकांना अपात्र ठरवण्याच्या मुद्द्यावरती युक्तिवाद अजून बाकी. त्यासाठी लवकरच सुनावणी होईल. त्यानंतर येत्या काही दिवसात या संपूर्ण याचिकेवरती निर्णय अपेक्षित आहे. नगरसेवक पद हे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे. माणसं कुठेही गेली जर त्यांना ते नगरसेवक पद घेऊन जात येत नाही, जर माणसं शिवसेनेत गेली तर ते नगरसेवक पद रद्द होतं. आणि ते रद्द कसं करायची प्रोसिजर काय, ते आज आर्ग्युमेंट झाली. आज क्लोज फॉर ऑर्डर होती, म्हणजे आज आजच्या नंतर आर्ग्युमेंटचा विषय होणार नाही. नगरसेवकाबद्दलचं त्यांचा जो गट फॉर्मेशन होतं त्याच्याबद्दल आज निकाल अपेक्षित आहे 1-2 दिवसात. शिवसेनेने जी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे ते सगळे कागदपत्र त्यांच्यासमोर ठेवून आम्हाला ताबडतोब ह्या 94 गटाला मान्यता द्यावी असा जो अर्ज केला होता त्याच्यावरती आमचा युक्तिवाद आज आम्ही केलेला. गट निर्माण करताना नवीन सुधारित प्रस्ताव देताना जे जे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची असते ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे ही फक्त अकॅडमिकल प्रोसिजर आहे. ती अकॅडमिकल प्रोसिजर आपण ताबडतोब पूर्ण करावी अशी मागणी आज आम्ही केलेली आहे. शिक्षकांच्या बदल्या करता शिक्षण विभागातले अधिकारी तसंच मंत्रालयातले अधिकारी चिरमिरी घ्यायची अशी कबुली स्वतः राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दिली. रत्नागिरीत आयोजित शिक्षणाची वारी कार्यक्रमात विनोद तावडेंनी हे विधान केलं. शिक्षक बदल्यांचं काम ऑफलाईन केलं जायचं तेव्हा अधिकारी चिरमिरी घ्यायचे, त्यामुळे हा गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षक बदल्यांचं काम ऑनलाईन करण्यात आल्याचं विनोद तावडेंनी यावेळी स्पष्ट केलं. जो ऑफलाईन बदल्याचा निर्णय केला खरं म्हणजे सगळे अधिकारी मंत्रालय आमचे खुश असतात, कारण त्यात बऱ्यापैकी चिरमिरी मिळते. ऑनलाईन केल्यामुळे कुठल्याही शिक्षकाला एक दमडी न देता या ठिकाणी बिना शुल्क बिना वशिला मेरिटच्या आधारे त्याला त्याची बदली त्याच्या जिल्ह्यात मिळू शकते. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या राजपूतवाडी आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. झोपण्याच्या जागेवरून 11 विद्यार्थ्यांच्या मध्ये हाणामारी झाली आणि त्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शंकर सावळाराम झोरे असं हाणामारीत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. हाणामारी करणारा विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेच्या निमित्तानं आश्रमशाळेतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली असून पोलीस या घटनेचा तपास करतात. त्वरित आम्ही अधीक्षकांसोबत शिप्यार रुग्णालयात गेलो, तिथं विद्यार्थ्याला दाखवलं, उपचारार्थ तिथं दाखल केलं. दाखल केल्यानंतर डॉक्टर म्हटले की तुम्ही पोलीस कंप्लेंट करा. मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही लगेच त्वरित अधीक्षकांनी आमच्या स्वतः फिर्याद दाखल केली आणि फिर्याद दाखल केल्यानंतर संबंधित मारहाण करणारा जो दुसरा विद्यार्थी होता या विद्यार्थ्याला देखील आम्ही स्वतःहून त्या विद्यार्थ्याला तिथं अटक करून दिलेली आहे. झोपण्याच्या कारणावर विद्यार्थ्यामध्ये वाद झाला, त्यात भांडवून तो दवाखान्यात उपचार होण्यापूर्वी मय झाला आहे. त्या दृष्टीत तपास चालू आहे. करवे पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक पी आय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनी आम्ही करत आहोत. अंतिम जो तपासात निष्पन्न होईल ते होईल. कोल्हापूर जिल्ह्यातल्या दिंडनेरली गावातील दूधगंगा कालव्याकरता संपादित केलेल्या जमिनीला योग्य भाव दिला नाही म्हणून दिंडनेरली ग्रामस्थांनी दूधगंगा डाव्या कालव्याचं काम बंद पाडले. संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला दिला जाणार नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. ग्रामस्थ आपल्या मागण्यांकरता गावकऱ्यांनी दूधगंगा डाव्या कालव्याच्या ठिकाणी जाऊन काम बंद पाडले.
नाशिकच्या बॉश कंपनीमधील 10,66,00,000 रुपयांच्या स्पेअर पार्ट चोरी आणि मोल्डिंग करून बाजारात विक्री प्रकरणी राजकीय कनेक्शन असल्याचं उघडकीला आलंय. शिवसेना नगरसेविकाचा पती बाळा दराड याची 2 तास चौकशी करण्यात आली, तर भाजप नगरसेवक मुकेश सहाणे आणि शिवसेना नगरसेविका रत्नमाला राणे यांचा पुत्र सचिन राणे याचीही या प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता. मुख्य संशयित छोटू चौधरीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही चौकशी होते. झी मीडियानं पहिल्याच दिवशी याबाबतीत राजकीय कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्या चौकशीत काय तथ्य बाहेर येतं याकडे लक्ष लागलं. औरंगाबादच्या चितेगाव इथल्या व्हिडिओकॉन कंपनीनं 6,500 कर्मचाऱ्यांना 12 दिवसांच्या सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली. अर्थात या सुट्ट्या कशा करता दिल्या याची अधिकृत माहिती कंपनीनं न दिल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चितेगावमधील व्हॅल्यूरेफ 1 आणि सोकेश 2 या दोन युनिटमध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल, AC आणि घरगुती उपकरणं तयार केली जातात. 2 आठवड्यांपूर्वी कंपनीनं नवीन वर्षाचं आगमन हे कारण देत 28 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत कामगारांना सुट्ट्या दिल्या होत्या. दरम्यान 12 दिवसांच्या सक्तीच्या सुट्ट्यांसंदर्भात झी मीडियानं कंपनीकडे संपर्क साधायचा प्रयत्न केला असता कंपनी व्यवस्थापनानं प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. दरम्यान कच्चा माल उपलब्ध नसल्यानं कर्मचाऱ्यांना सुट्ट्या दिल्याची माहिती कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिली जाते. सांगलीतल्या पोलीस कोठडीमध्ये खून केलेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहावर 2 महिन्यांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिकेतचे वडील अशोक कोथळे यांनी अनिकेतवर अंत्यसंस्कार केले. तत्पूर्वी CIDनं मिरज शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये असलेल्या अनिकेतचा मृतदेह कोथळे कुटुंबियांच्या ताब्यात दिला. अधिक तपासाकरता मिरजेच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये अनिकेतचा मृतदेह राखून ठेवण्यात आला होता. 6 नोव्हेंबर 2017 आरोपी आणि बडतर्फा पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेंना आपल्या पोलीस कर्मचारी साथीदारांच्या मदतीनं अनिकेतची पोलीस स्टेशनमध्ये हत्या केली होती. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याकरता 9 नोव्हेंबर 2017 आंबोली घाटात मृतदेह जाळण्यात आला. मात्र हा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह सापडला आणि पोलिसांच्या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश झाला होता. वसईमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा आरोप त्याच्या पत्नीनं केलाय. ASI महेश यशवंत गोसावी असं 50 वर्षांच्या आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. गोसावी यांच्यावरती वसईमधल्या सर DM पेटिट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री 11:00 गोळ्या खाऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे प्रभारी API मारुती पाटील आणि पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंग यांच्या मानसिक जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीनं केला आहे. काहीच कारण नव्हतं, शिल्लक कारण बघितलं नाही, काय कारण आहे, काय खरं आहे, खोटं आहे, काही सुद्धा नसताना त्यांची बदली केली. नियंत्रण कक्ष मैदानात तिकडे ठेवलं, ते तिकडे जात होते रेग्युलर, परत तिथून त्यांना उचललं आणि ठाण्याला आरोपी न्यायालयाला त्यांना तिकडे जमा केलं. इथून रोज सकाळी ठाण्याला जायचं, ठाण्यावर वसईला यायचं, वसईवरून पण ठाण्याला जायचं, ठाण्यावर पण पालघरला जायचं, ही ड्युटी त्यांना लावली. आणि ते काम पण ते व्यवस्थित करत होते, पण कुठल्याही काम करताना प्रत्येक वेळेला हरीश पण करतात आणि प्रत्येक जिथे जिथे त्याने काम केलं आहे तिथे तिथे घाणेरडी शिवीगाळ केली जाते आणि मुद्दाम त्रास दिला जातो. मुंबईमध्ये दशकभरात पहिल्यांदाच रेसिडेन्शियल प्रॉपर्टीचे दर कमी झाल्याचं पुढं आलंय. नाईट अँड फ्रँक या प्रॉपर्टी मार्केटचा अभ्यास करणाऱ्या कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणात प्रॉपर्टीचे दर 5% उतरल्याचं नव्या अहवालात म्हटलंय. तर रेरा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे स्टॅम्प ड्युटीत घट झाली, त्यामुळे घरांच्या किमती 12% खाली येणार आहेत. प्रामुख्यानं तयार फ्लॅटची विक्री न झाल्यानं किमती कमी असल्याचं नाईट अँड फ्रँकचं म्हणणं आहे. नोटबंदी आणि रेराच्या नियमांमुळे विकासकांवर गेल्या काही दिवसात दबाव वाढल्याचंही संस्थेचं म्हणणं. विक्रीत आलेल्या मंदीमुळे नवीन प्रकल्पांच्या लॉन्चिंगमध्ये देखील मोठी घट झाली. राज्य सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या स्टॅम्प ड्युटीतल्या कपातीमुळे नवीन घर घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई में मेरे ख्याल से फर्स्ट टाइम इन दिस डिकेड, मतलब अगर 2010 से 2017 तक देखेंगे तो 11 से 12% प्राइस फॉल हुआ है, इफेक्टिव प्राइस फॉल. तो वो बहुत सब्सटैंशियल है क्योंकि मुंबई मार्केट में हमने पहले कभी भी ऐसा सब्सटैंशियल प्राइस फॉल देखे नहीं है. तो ये एक बहुत बड़ा ट्रेंड है क्योंकि प्राइस बहुत सेंसिटिव होता है, बायर्स बहुत सेंसिटिव टू प्राइस होता है. तो मेरे ख्याल से ये जो एक ट्रेंड है ये बहुत पॉजिटिव ट्रेंड है.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या इमारतींकरता सरकारनं 0.5 FSI वाढवून दिला. रस्त्यालगत असणाऱ्या नव्या बांधकामांना आधी 1.33 इतका FSI मिळायचा, त्यात अर्ध्या टक्क्यानं वाढ करण्यात आली असून त्यातून मिळणारा अतिरिक्त महसुली उत्पन्न धारावी पुनर्विकास आणि वांद्रे वर्सोवा सीलिंग प्रोजेक्टकरता वापरण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मागील हेलिकॉप्टर अपघातांचं सत्र संपायला तयार नाही. मीरा भाईंदरमध्ये एका कार्यक्रमाकरता आले होते, त्यावेळी दुपारी 1 सुमाराला शाळेच्या मैदानावर हेलिकॉप्टर लँडिंग करताना मध्येच केबल आली, मात्र पायलटच्या सावधानतेनं हेलिकॉप्टर तातडीनं दुसऱ्या दिशेला नेण्यात आला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री मुंबईकडे गाडीनंच रवाना झाले. यापूर्वीही विविध ठिकाणी मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातांमधून थोडक्यात बचावलेले आहे. घोडबंदरमधल्या वर्सोवा पुलाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. 250 कोटी रुपये खर्च करून घोडबंदर येथे ब्रिज बांधण्यात येणार आहे. यावेळी 1100 कोटींच्या 8 पदरी वडपेठ आणि नवीन रस्त्याची घोषणा करण्यात आली. मुंबईत आता जलमार्ग विकसित झाला पाहिजे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक हायवे करण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला. मुंबईला आगामी काळात वसई विरार विविध मार्गांनी जोडण्याचाही विचार आहे. यासारख्या अनेक विकास कामांची घोषणा यावेळी करण्यात आली. एक ड्रीम प्रोजेक्ट आहे जो मला करता आला नाही. मी वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट पूर्ण केला, त्यावेळी मी मंत्री होतो आणि त्यावेळी वर्सोवापर्यंत हा ब्रिज वाढवण्याचा DPR तयार करायचा आणि डिझायनिंग करायचा ऑर्डर दिला होता, पण नंतर आमचं सरकार आलं नाही. पण आता माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे की हा वरळी बांद्राचं एक्सटेन्शन वर्सोवापर्यंत करण्याचा देखील एक चॅलेंज तुम्ही यालाही प्राधान्य द्या आणि त्यामुळे नक्कीच सगळ्यांना खूप मोठा रिलीफ मिळणार आहे. उल्हासनगर शहरात सोनसाखळी चोर आणि धूम स्टाईलने चोऱ्या करणाऱ्यांचा सोसळाट वाढलाय. मंगळवारी रात्री उल्हासनगरच्या अमन टॉकीज परिसरात मेहक खत्री आणि त्यांच्या आई बाईकवरून जात असताना दुसऱ्या बाईकवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मेहक यांच्या आईच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पोबारा केला, त्यामुळे मेहक यांच्या आई गाडीवरून पडल्या. त्याचवेळी मागून एक कार येत होती, मात्र कारचालकानं वेळीच ब्रेक लावल्यानं संभाव्य अपघात टळला. या प्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा सगळा प्रकार CCTV कैद झाला. तुम्हाला मुंबईत मनसोक्त शॉपिंग करायचं असेल तर सुवर्ण संधी उपलब्ध होते. दुबई शॉपिंग फेस्टिवलच्या धर्तीवर आता मुंबईत शॉपिंग फेस्टिवल सुरू होतोय. 12 ते 31 जानेवारी दरम्यान या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. या फेस्टिवलमध्ये मॉल्स, रिटेल ब्रँड्स आणि स्थानिक व्यापारी देखील सहभागी होणार आहेत. या फेस्टिवलमध्ये खवय्यांकरता परवानगी असणार आहे. या शॉपिंग फेस्टिवलमध्ये ग्राहकांना घसघशीत सूट मिळणार आहे. या मुंबई शॉपिंग फेस्टिवलमध्ये काही भागात रात्रीचे बाजार देखील भरवण्यात येणार आहेत. सिनेमातला अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगावच्या सेटवरती जाऊन काही तरुणांनी सलमान खान याला धमकावल्यानं खळबळ माजली. राजस्थानच्या एका गँगस्टरनं त्याला धमकावल्याचा संशय व्यक्त होतोय. पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे, एवढंच नव्हे तर त्याच्या सुरक्षा रक्षकांना देखील संरक्षण देण्यात आलं आहे. Race 3 शूटिंग सुरू असताना हा प्रकार घडलाय, त्यामुळे या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलंय. सलमान खाननं एकटं फिरू नये असा सल्ला त्याला मुंबई पोलिसांनी दिला आहे. अभिनेता अक्षय कुमारनं काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी केसरी या बहुचर्चित सिनेमाचा फर्स्ट लुक रिव्हील केला, पण खिलाडी कुमारसोबत या चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. आता यावरून पडदा उठलाय. परिणीती चोप्रा या सिनेमात अक्षयच्या अपोजिट झळकणार आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.